स्पेशल बॉक्स सुद्धा आहे, बिकॉज जे लोक जुने व्हिडिओ बघतात म्हणजे आधीपासून मला फॉलो करतात त्यांना माहिती असेल की माझ्याकडे गोप्रो आहे. हा गोप्रो आहे माझ्याकडे. त्यात दुसरा गोष्ट, गोप्रो घेतलं एक वर्षानंतर मी अडॅप्टर घेतला आणि आत्ता जाऊन मी एक चांगला माईक घेतला, बिकॉज ह्याच्या आधी मी मोटो ब्लॉगिंग करायचो पण त्याचा माईक एवढा चांगला नव्हता त्यामुळे मला काहीच करता येत नव्हतं. लकीली आता हा चांगला माईक भेटला आहे मुंबईला गेल्यामुळे. आणि हा आपण आता टेस्ट करून बघणार आहोत आपल्या हेल्मेटवर की चालतो की नाही. ओके, तर हा आहे आपला SMK हेल्मेट. आता हा हेल्मेट सुद्धा खूप जुना आहे, लिटरली आय थिंक 3-4 वर्ष तरी झाले असेल या हेल्मेटला. आणि ही व्हायजर पण आता खराब झाली, ती पण मला आता चेंज करायची लवकरात लवकर. दुसरी गोष्ट अशी की माझा हा जो गोप्रो आहे त्याचा आता एक रिसेंट प्रॉब्लेम चालू झाला आहे की त्याचा टच चालत नाही आहे. ओके, तर आता आपला हा गोप्रो आता चालू झाला आहे बट हे काहीच टच होत नाही आहे. ही आहे ती उलंदची केस, पण त्याआधी पूर्ण हेल्मेटची पॅडिंग काढून मी माईक सेटअप करून घेतो. ॲडॅप्टर जेव्हा लागतो तेव्हा गोप्रो आपला वॉटरप्रूफ राहत नाही, त्यामुळे इथे ॲडॅप्टर लागतो ह्या साईडला आणि हे आपल्याला काढून ठेवावं लागतं. ही केस आपला हा सेटअप पूर्ण झाला आहे आता आणि जस्ट फायनल टचअप एक. ओके, तर मित्रांनो फायनली आपला सेटअप हा कम्प्लीट झाला आहे आणि मी हेल्मेट घालून दाखवतो कसा दिसेल तो. तर या प्रकारे आपला पूर्ण सेटअप असणार आहे आता. आणि अँगल तर मी ह्याच्या आधी पण चेक केला आहे, बस आता आपल्याला चेक करायचं आहे ते आवाज येतोय की नाही, ऑडिओ क्वालिटी कशी आहे ती. बिकॉज आता खूप होप्स आहेत मला की ह्या माईकनी सुद्धा आपण मोटो ब्लॉग करू शकतो आणि जर सक्सेस झाला तर आपल्या चॅनलवर 101 असे क्वालिटीचे ब्लॉग्स येतील, मोटो ब्लॉग्स येतील. तर पटकन जाऊया बाहेर आणि चेक करून येऊया. The next day. मला माझे दिवस किती आहे तो, बट जसा टाइम भेटतो तसा करतोय. बिकॉज नाईट शिफ्ट चालू आहे, 7 to 7 घरी येऊन जस्ट टाइमपास करून थोडा झोपतो कामावर जातो. तर ब्लॉग व्हिडिओ तर आपण शूट केलंच गोप्रोतला, पण त्यांना आवाज येत नाही. पहिले तर आपण व्हिडिओ बघू चेक करू, बिकॉज 2 दिवस मी कंटिन्यू चेक करतो. ते चेक करून घेऊ आधी. व्हिडिओ चेक करायला जात होतो पण त्याच्या आधी गरम गरम नाश्ता आणून दिला जातो शिव. तर पहिले नाश्ता तर वाटे. Yep. ए वाटे कसली, तो चेहरा सुजलेला का वाटतो का? कुठे जाणार कशाला? तर लतुश्री मला हा गिफ्ट करते पण ती बोलते का ह्याचं वजन सांभाळेल का बघा. म्हणजे आर यू कॉलिंग मी मोठा बेटा? हम जिम कर रहे फिलहाल और हम अच्छा खासा वेट लूज कर चुके हैं अभी तक. आणि आर यू कॉलिंग मी मोठा मोठा? बट गिफ्ट पण कसं देणार आहे? तर मी सांगतोय की मला हे गिफ्ट दे, तेव्हा ही गिफ्ट देते मला. आणि हिला पाहिजे असेल ना तेव्हा समोसा, पाणीपुरी, पापडी चाट काय काय खाते ठुसून ठुसून माझ्याकडनं. व्हॉट्स युअर बजेट? BMW का नाही? आता तेच तर करतोय, पल्सरला BMW तर बनवून चालवतोय मी. आता ह्याच्यात पण काय कॉपी करू? गुड्डी होय गुड्डी, मस्त आहे ना? मस्त आहे. उदे घेऊन जास्त महाग नाही. तुला असं वाटत नाही का तुझा भाऊ फिट व्हावा? मोबाईल नाही तू हे सांग ना, बघ ना. तू मधी बोलू नका, तुझं सायकल नाही दिलीस मला घेऊन, लक्षात ठेव. जे खातेस ना ते बाहेर काढायला लावेल.
15:30 मी सायकल बघ ना कुठल्या कंपनीचे बघ असू बीएमडब्ल्यू ची आहे ना तुला असं नाही वाटत काय तुझा पोरगा फिट व्हावा रोप सुद्धा मला ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन एका व्हिडिओमध्ये.